पुलिस थाना अंतर्गत पुलिस को मिली गुप्त जानकारी के अनुसार दो आरोपी जरीपटका इलाके के इंदौरा मैदान बस स्टॉप के पास अवैध तरीके से पिस्तौल बेच रहे थे। इस जानकारी के आधार पर पुलिस ने इस मामले के चारों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और उनके कब्जे से कुल 5 पिस्तौल, एक नकली पिस्तौल का मुद्देमाल जब्त कर लिया है और आगे की जांच पुलिस द्वारा की जा रही है। दिनांक 14/8/2022 रोजी गोपनीय बातमीदारा तर्फे माहिती मिळाली की दोन इसम हे इंदोरा परिसरामध्ये पिस्तौल विकण्याकरता आलेले आहेत। त्यावरून सदर ठिकाणी सापळा रचून पंचासमक्ष दोन्ही इसमांना ताब्यात घेतले। दोन्ही इसमाकडून 5 जीवंत काडतूस व एक बनावट पिस्तौल मिळून आलं, ते पंचासमक्ष जप्त करण्यात आलं। त्यांचे नाव आहेत अंकित सुनील बाल्मिक वय 22 वर्ष राहणार इंदोरा व दुसरा आहे यस संजय मेश्राम वय 23 वर्ष राहणार न्यू इंदोरा। दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलिसांनी जरीपटका येथे कलम 325 आर्मॅक अन्वये गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पी सी आरवर घेतल्यानंतर त्यांनी एक पिस्तौल हे 3 ते 4 महिन्यापूर्वी एक सूरज ठाकरे नावाच्या इसमाला विकल्याचे सांगितले। त्यावरून सदर इसमाचा शोध घेऊन त्यास चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथून प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन सदर इसमाकडून 1 पिस्तौल व 5 राऊंड व 1 खाली मॅग्झिन हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, 4ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत। अंकित सुनील बाल्मिक वय 22 वर्ष राहणार इंदोरा, यस संजय मेश्राम वय 23 वर्ष राहणार इंदोरा, सूरज अरविंद ठाकरे राहणार खरबी वाठोडा, सुमित वासुदेव फुलजले राहणार दिघोरी नागपूर हे 4 आरोपी असून 4ही आरोपीवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले।